तरंगी शाळा पाठी पुस्तक गोळा गोळा तरंगी शाळा 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 तरंगी शाळा पाठी पुस्तक गोळा गोळा तरंगी शाळा अभ्यासाचा झाला ना हो पुरता चोळा मोळा गृह पाठाचा गाळा मन जोगता चाळा हे अभ्यासाचा झाला ना हो पुरता चोळा मोळा गृह पाठाचा गाळा मन जोगता चाळा बघून गावी गमती जस्ती तोंडाला कंटाळा इवानाशी सैरट जशी पोटा मधी गोळा तरी बिलवतीया लढा तरी बिलवतीया लढा अशी Thank you.
गिमाने सर हां वाकडे बोला जरा वेळ आहे का तुमच्याकडे हो आहे ना बोलायचं बोला बोला काय नाही तुमचं लगीन झालंय ना हां दोन मुलं आहेत मला लाल तोंडी मोठा घास घेतो कशाला त्या बाईच्या नादाला लागताय सुखी संसार आहे नका तुमचा घरात कळलं गेलं तर संसाराची वाट लागेल सगळी काय बोलताय काय तुम्ही काहीतरी काय तिन्ना काशी मॅडम काय चांगली आहे वय केस बर का जरा ना गावभर ना जरा ऐकली आणि काल तर पोरांच्या कुजबुज ऐकू आली की दिवाळी सरांनी नकाशा मॅडमचा पदर पकडलाय म्हणून माझ्या कानाला कसं वाटलं असेल माझं मला माहिती म्हणून मला तुम्हाला सांगस वाटलं म्हणून बोललो माकडे काही बोल नका काही खपवून घेणार नाही मी काही काही बोलताय तुम्ही कळल चला हेड मास्तर तुम्हाला बोलले दोघांनी चला 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 सर बोलले तुम्ही वाकडे तुम्ही जरा बाहेर जा चालेल नकाशा मॅडम आणि दिवाणी सर काय चाललंय तुमचं हे काय चाललंय काय झालं सर काय समज नाही हे बघा जे काय चाललंय ना ते बंद करा यामुळं शाळेची बदनामी होती शाळेत चर्चा चाललेली आहे समजलं पण नक्की झालंय काय सर नकाशा मॅडम मी काय म्हणतोय ते तुम्हाला चांगलं समजतंय बरं का मला बोलायला लावू नका चला निघा आता कळलं ना काय म्हणलं होत मॅडम मिटली का लपडी काय म्हणाले मी काय म्हणत नाही काय म्हणाला पुन्हा बोला अहो दिवाणी सर म्हणत होते काय म्हणत काय म्हणतो तेव्हा काय म्हणत होते दिवाणी अहो दिवाणी सर म्हणत होते तुम्ही त्यांच्या हात धरून मागे लागला म्हणून काही काय बोलताय हो आणि माझ्या तर काल कानावर आलंय की तुम्ही त्यांच्या रात्री घरी पण गेला होता म्हणून हे जीवन जरा म्हणत आपल्याला काय ऐकवत नाही बघा राम 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 कुठे आयुष्यात तोंड नाही बघणाऱ्या माणसाच सांगितलेलं वाकड्याच्या नादात लागू नका म्हणून वाकड्याचा तिढाही आता कोणाच्या पापाला पण सुटायचं नाही वाकड्याची वाकड त्याची स्मशानात लाकड तुम्हाला कळतंय का तुमचा तर आमच्यावर विश्वासच नाही
भयपडतो मी तुझ्या रडू नको मी कुणाला रडू तर आमच्या कुत्र्याच्या आहे माती याची एवढी हिम्मत आण रे जाऊ काहीतरी उद्योग केलेला असणार त्यामुळे तुम्ही त्यांना केबिन मध्ये बोलवलं नाही परंतु तुम्ही कौतुकच करताय नाटकाचं नाव काय कोणा राजा लपडतले राणी हा छान 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 बर का मुलांनो तुमचं हे जे कौतुक करतात ना त्याचा गॅदरिंगला चांगलं नाटक करून ते सार्थक करा काय आणि हे जे कौतुक आहे ते कंटिन्यू राहण्यासाठी असे चांगलं काम करत राहा काय चला या स्वतःच्या पायानं हळूवार चालत वर्गात जावा आणि असं चांगलं नाटक करा गॅदरिंगला चला स्नेहसंमेलनाची तयारी धुमधडाक्यात झालेलीच आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की चिकणे सर काय करा तुम्ही अनाउन्समेंटची जबाबदारी घ्या ते मला काय जमणार नाही पोरांना मारायला सांगा ते करतो मी ठीक आहे अनाउन्समेंटची जबाबदारी मी घेतो काही काळजी करू नका देशमुख सर मी तुमच्या तोंडातील पान पहिल्यांदा थुका आणि नंतर छान अनाउन्समेंट करा थुकतो ना आणि माईक वरच थुकतो गप्पाळ ए मुलीन काय चाललंय काय तयारी अरे अजून गॅदरिंगची तयारी झालीच नाही लवकर लवकर हे वेशभूषा व्हायला पाहिजे कार्यक्रम वेळेत सुरू व्हायला पाहिजे काय चला
नीलू मला तू याचं थोडं बोलायचं होतं. तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का? हो प्रेम आहे, पण असं काय विचारतोय? मागशील ते देशील का? हा बोल ना, काय आहे तू? मला किस पाहिजे. मला किस पाहिजे ते पण आत्ताच्या आत्ता. खरं तर तू हो म्हटली तेव्हाच किस घेणार होतो, पण जाऊ दे म्हणलं. पण आत्ता मला किस पाहिजे. नाटकाचं वाटोळ करून कसं पुढनं चालत या लागले. हे जे आईचं भुसकट पेरलं हे का सोडा जण चालेला. नीलू पण मला सोडून गेली काय झक मारल तुमच्या ऐकलं. आय घालायला गेलो नीलूला किस मागायला. हा अरे काय राव, काहीतरी विचार करायचा होता का नाही.